गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशी आहे? सर्व मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे. तर आज झाली सकाळ, म्हणजेच किती 16 जुलै. काल झाला गुरुचा बड्डे. तर आत्ता सई शाळेत गेली, माझा योगा वगैरे झाला. 6:30 ते 7:30 योगाचा टाईम असते, आणि सईची गडबड योगाची गडबड एक साथच असते. पण आता मॅनेज, म्हणजे पहिले आता काही 8 दिवस तर गॅप पडली होती, पण मी घरीच करत होती, पण नाही म्हटलं आता क्लास पुन्हा बरोबर जॉईन केला. तर आत्ताच गेली सई, आता फ्रेश होतो मी, चहा वगैरे पितो. चला हे बघ, आता साफसफाई करताना गोम निघाली, मारली किती किती गोम आहे. काय माहीत कुठून आली ते समजलंच नाही. आम्ही इकडे झोपतो ना, गोम येतो होती मारली आज. गुरु, तू बाबाच्या ताटातली भाकर घेतली काय? आवडते का तुला भाकर? वेळ अजून 1:30 फोन वाजून गेले तुमचे. मी आज केली शिंगदाण्याची भाजी, भाकर पोळी, माझी पोकळ तळले एकदमच या गंजात. मी मिरच्या तळल्या, माझं लक्षच नाही तिथं ठेवलं, फटकर होतो ठेवलं. कुठून राहिलं? तर तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, मला पण एकानं गोष्ट सांगितली होती की बा काही जळलं जुळलं तर बा कोलगेट लावायचं. म्हणजे बोटं जळले, पण खरंच कोलगेट लावलं. पण खरंच असं थंड थंड लागून राहिलं, बरं लागून राहिलं. जी आग होत होती ना, ते नाही होऊन राहिली. तर सगळ्यांनी आता एक फॉर्म्युला यूज करतच असेल म्हणा, बहुतेक मी पहिल्यांदाच केलं आहे. असं काही जळ म्हणजे जळ असं चटके चुटके जर लागले, पण मी आधी कधी कोलगेट नाही यूज केलं. आज कोलगेट यूज केलं, खरंच खूप खूप थंड वाटत आहे. आणि सगळ्यांनी हे थंबनेलसाठी फोटो काढा. तर असं तर हे कोलगेट वापरायचं, काही चटके चुटके लागले खरंच थंड वाटत आहे. वाटत आहे बोलता बोलता जीप सरकते. इकडे काम चालू आहे. चला आता पहा, माझं पिल्लू आलं. पिल्लू 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 पिल्लू. अरे पिल्लू आलं, पिल्लू आलंय, पिल्लू आलंय. मम्मी शाळेत जाताना एवढी घनघन 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 जाय. फ्रेश व्हा, हात पाय धू, मी जुजू देतो. जाय काय आज दिली ते केलंस असेंब्ली सांगितली मिसला? काय म्हणे मिस? व्हेरी गुड. अरे वा वा. आणि बोलताना तुझे हे करायचं, छान छान बोलायचं. सजा कपडे काढ लवकर, शर्ट धुवायटा. जेव्हा माझे क्लास चालू झाले तेव्हाच मॅम विचारले. बरं जा, जा हे व्यवस्थित ठेव, तुझ्या कपाटात ठेव, आणि शर्ट काढ, हे शर्ट धुवायटा. आणि सोबत आलेले आहे लहान गुरु. गुरु कुठे? ओ माय गॉड, काय आणलं गुरु? हे बी आणलं, घ्या. पनीर आणलं मी, बी आहे का ते? काय आहे गुरु? मम्मी चिल मॅम बसली होती ना एकदम. माझ्या सईद की एक वेगळं टॅलेंट आहे, तर तुम्हाला दाखवतो कोणतं टॅलेंट. डोंट टच, थांब बाळा तिथे. नाही नाही गुरु, तर काय काय आहे टॅलेंट पहा. काय थांब सई, इकडे इकडे ना, इकडे इकडे, चल इकडे इकडे सई थांब. विधी ए, तुला कशाची घाई आहे? हा चल, हा मग स्टार्ट गो सई. असा व्हिडिओ व्हायरल होते सई. आता पहा यांच्या चालू आहे, मस्त आहे. पप्पाच्या अंगावर पा कशा मस्त्या करतात ह्या. पा तो गुरु काय कमी नाही आहे. पा कशा मस्त आहे, अशाच मस्त असते रोज आमच्या घरी. तरी तर आमची च्या दयान अजून पाय नाही ओढले. दया पाय, दया कम ऑन दया. तर आता आम्ही चाललो मार्केट, म्हणजे मार्केटमध्येच काम आहे. प्लकिंग वगैरे करायचे, थोडंसं क्लीनअप करायचं आहे. आणि गुरुला कुंदमाई इकडे सोडणार आहे, कारण त्याचा आज बर्थडे तिथे करायचा आहे. तुम्हाला सांगितलं होतं मी, तर पहिले माझ्या मार्केटचे काम करून आल्यात, मग गुरुचा बर्थडे करणार आहे. आणि त्याच्यासाठी ते आणायचं आहे ना, मग सामान आणायचं. सर आणि केस विचारून घ्यायचं आहे, सकाळी आंघोळ केली तशीच सारखी. सर मम्मी तू मला नेणं कुंदमाईची इथं नाही. चला
हॅलो घालून भेटतो काय आता याला कॉन्ग्रॅच्युलेशन दादा धन्यवाद बाय बाय दादा आहे आपले चाहते आहे आपले व्हिडिओ वगैरे पाहतात ते सकाळी जातात तेव्हा ते पण जायचे पोलीस शहर मध्ये भरती झाली पण ते अमरावती तिसरी भरती होती त्याला खूप खूप अभिनंदन खूप आवडीने त्यांनी आम्हाला सांगितलं की मी पोलीस शहर मध्ये भरती झाली मजा आहे पण सोळा लागत नाही एक मात्र आहे की आपल्याला जे पाहिजे त्या गोष्टीची जिद्द ठेवावं लागते अपयश आलं तरी प्रयत्न करत राहावं लागते ओळखीचे जा अमरावती जाऊ तर ओळखीचे जा अरे हा केला प्लकिंग ब्लकिंग केली चेहऱ्याचं काही नाही केलं कारण आता 31 तारखेचा प्रोग्राम आहे तेव्हा करेन आणि आता यांचे पप्पा समोसेचा ऑर्डर देऊन राहिले चांगले गरम गरम आता केक घेतो थोडंसं तखतपलमध्ये काम आहे आता पाहतो आता हे नेते काय मले चला तखतपलमध्ये तू यायचं थोडंसं काम आहे तर आम्ही आता तखतपलमधून सईसाठी काही कपडे घ्यायचे होते तिच्यासाठी घेतले आता आम्ही आलो रघुवीरमध्ये आता केक घेतो रघुवीरमध्ये काल हा घेतला होता आम्ही आता दुसरा चॉईस केला ते म्हणे आज घेऊ मी म्हटलं हो हा आता घेतला होता आपण पण दुसरा घेऊन घेतला आता हे बापून हे घेऊ शकतो ना हे हे डबची बरं राहू द्या नाही त्यांची इच्छा नाही फराग मराग बस रु तू बस ये रावी ये रावी पूजाले बोलल नाही ये रावी आली रावी ये बस बस तू केक अंदर ठेवला ना बस बस लेकर आले घरी रावी बस ना हा बाय आमची चपोरगा आहे की मी लॉस एंजलिस वाहण्याचा इकडे रे जाऊ नको रावी टिकू ये बाय बाय टिकू लावला सगळ्यांना टिकू लावला तू पण टिकू लाव चल हा बस तिकडे बघ तिकडे फोटो काढ तिथे बाजूला पांढरी बटन आहे ना फोटो काढ आपाप निघते ओम भट भट स्वाहा ओम ओम गुरु साई कुठे ओम गुरु नमोहा जीव आर्यू को पधारी हो बधाई हो जीव आर्यू हैप्पी बर्थडे गुरु करू शकते तू कोणतं काय तू कोणतं काय या 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 गणपत काका आपल्या आपल्या नातूला हॅपी बर्थडे तुम्हाला अरे हॅपी बर्थडे नाही करत तर तारा तरी वाजवा तरी मम्मी हसलं ये रे ये रे लेकराचा वाढ हा पोरग राहत नाही ना सारखा आता उभा घ्यायचं ये हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर गुरु हॅपी बर्थडे टू यू बसा 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 बापरे किती छान झोका देऊन आली रे माई पोरांना पोरांना सत्याच केलं क्लास काढली आता ते पाय कसं काय सायकल पाय गुरु गुरु सायकल केली कुंदा माई ना आपण दुवारी पप्पा घेणार होते रे सायकल तुला नवी हा चला
नाही नाही खेळते तो मस्त. तू झोपली होती देऊ नाही बाय तिला मार तुला त्रास नाही देऊ मारू नाही तर असा झाला गुरुचा वाढदिवस. इथे पण त्याच्या आजीच्या इथं छान झाला छोटा झाला मज्जा आली. तर आता गुरु म्हणजे असं चला असं चला आता गुरुच्या मनानं 15-20 मिनिटं फिरतो आम्ही आता लॉंग ड्राईव्ह आणि मग जातो घरी. चला हा होता आजचा व्लॉग. व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आपण आता भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.